शेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील ग्रामसेविका मुख्यालय हजर राहत नसल्यामुळे ग्रामविकासावर त्याचा परिणाम होत आहे. ग्रामसेविका दररोज गावात येत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे मुख्यालय हजर न राहणाऱ्या ग्रामसेविकेची बदली करण्याची मागणी करण्यासाठी ग्रामस्थांनी 10 जानेवारी पासून शेनगाव येथील पंचायत समिती समोर उपोषणास बसले आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. मौजे भानखेडा तालुका शेनगाव येथील ग्रामस्थ ग्रामसेविकेच्या बदलीसाठी पंचायत समिती समोर उपोषणाला बसलेले आहे. तर आपण जाणून घेऊया भानखेड्यातील ग्रामस्थ उपोषणासाठी का बसले. मी ग्रामस्थाच्या वतीने उपोषणाला बसलेला आहे की आमचा भानखेडा गावातील तलाठी सज्जा पाटील मॅडम यांच्या विरोधात आम्ही वारंवार पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊ की बाबा आमची गावातील पाटील मॅडम ही जी ग्रामसेवक आहे भानखेडा सज्जाला दररोज हजर राहण्यासाठी आवश्यक आहे पण ती राहत नाही आहे. आणि गावातील असे बरेच प्रश्न आहेत की उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळा हा जो गावातील मेन मुद्दा आहे रस्ता नालीचा तो गटार भरलेला आहे आणि ते साफसफाई होत नाही आहे. आणि आम्हाला मॅडमच्या सहीसाठी वारंवार तालुक्याला जावं लागते तरी पण त्या रूमला कधीच हजर राहत नाही. आणि बरेच अजून प्रश्न आहेत जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र यांच्या सहीसाठी 10 वेळेस शेनगावला खेटे मारूनही त्या आम्हाला भेटत नाही आहेत. आणि फोन बंद करून ठेवतात आणि वारंवार उत्तर देतात. हा याच्यामुळे आम्हाला बदलीचा मॅडम ग्रामसेवक पाटील मॅडम यांच्या बदलीचा बदली करण्यासाठी उपोषणाला बसावे लागलेले. शिवाजी कराळे, स्टार न्यूज, कराळे डिग्रस.